अंधारातून तो प्रकाशाकडे नेणाऱ्या ह्या दिव्या आमच्यामधील मनातील अंधकार अज्ञान दूर कर आणि जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वज या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया. दीपक ज्योती नमस्तुते असं सुद्धा म्हटलं जातं. खरं तर दीपावलीचा सण झाल्यानंतर अशा प्रकारचा कार्यक्रम होणं म्हणजे खऱ्या अर्थाने दीपावलीची सांगता सुद्धा खूप सुंदर प्रकारची आहे की आपण काय कमावलं यापेक्षा काय गमावलं हेच आपण बघतो. पण कधी कधी समाजामध्ये वावरत असताना भरपूर काही करण्यासारखं असतं आणि अशी लोक जेव्हा हे काही करत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये वरचेवर येत असतात. आणि असे सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरील असलेल्या दीपाचं पूजन करताना त्यांच्याकडे प्रार्थना करताना की तुझ्यासारखाच आमच्यामध्ये चैतन्य येऊ दे. आपल्याकडे अशा एक कर्तृत्वाने ज्येष्ठ अशा पाहुणे आलेल्या आहेत ज्यांचं शब्दामध्ये वर्णन करणं खूप कठीण आहे. कारण समाजामध्ये अशी काही माणसं असतात की ती शब्दाच्या बाहेर त्यांची कर्तृत्व असतात आणि अशाही माणसांचा यथोचित गौरव या व्यासपीठावर होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी सुरुवातीलाच ज्या कर्तृत्वाने तेजोमय आहे अशा डॉक्टर सुधा कंकरिया मॅडमचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ. बेटी बचाव या चळवळीची स्थापना त्यांनी देशात पहिल्यांदा केली. खरं तर स्त्री मुक्तीचा नारा सर्वजणच देतात परंतु कृती करणारे खूप कमी असतात. आपल्या कृतीवर ठाम राहून जे सातत्याने प्रयत्नशील असतात त्यांना समाज कधीच विसरत नाही. आणि अशामध्येच हे एक व्यक्तिमत्व स्वच्छ भारतच्या अभियानाच्या त्या ब्रँड अँबॅसर आहेत. त्याचबरोबर दोन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करणाऱ्या या सावित्रीच्या लेखी आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर बोलूया. 141 पुरस्काराच्या मानकरी असणाऱ्या आणि तब्बल 15 पुरस्काराचं लेखन जाहीर केलं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असे सलग 12 तास भरतनाट्यम नृत्य करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. आणि कैदी बांधवांच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रयत्न घडवून कला, साहित्य, संस्कृती आणि मानव सेवा यामध्ये त्यांनी विशिष्ट योगदान मिळवलेलं आहे अशा सन्माननीय मी डॉक्टर सुधा कंकरे यांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. आपण जोरदार गाळा वाजवून त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया. मित्रांनो, आशियाई कला पर्यटन संस्कृती साहित्य मानव सेवा परिषद 2018 घाटकोपर या ठिकाणी संपन्न होत असताना आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करणार आहोत जे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने समाजासाठी दिशादर्शकच आहे. आणि हा सन्मान आपण त्यांना प्रदान करणार आहोत ज्याने स्त्री प्रणेत्या म्हणून बेटी बचाव आंदोलनच्या ज्याची भूमिका खूप मध्यवर्ती मानली जाते अशा सन्माननीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठाच्या समोर येण्याची विनंती करतो. आणि सन्माननीय गोरे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मॅडमचा सन्मान करावा. एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा सन्मान करतो आपण एकदा जोरदार टाळ्या सुधा मॅडमसाठी. ज्या एक नेतृत्व आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी गवतात खूप मोठं असं दिग्गज व्यक्तिमत्व आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून या सरकारला दाद द्यावी. बेटी बचाओ बेटी पढाओ की आपल्या विशेष कार्य करणाऱ्या आणि ब्रँड अँबॅसर म्हणून सुद्धा त्या कार्यालयात आहे. धन्यवाद. आपण जरा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी देऊया. खूप दिग्गज व्यक्तिमत्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित राहिलेली आहे. आशियाई कला पर्यटन संस्कृती साहित्य मानव सेवा परिषद 2018 एकत्रीकरणाचा महासंकल्प गुणवत्ता प्रधान व्यक्तीच्या हस्ते सत्कार होतोय तो कसा यांनाही राष्ट्रपती पुरस्कार आहेत सर्व आणि मलाही राष्ट्रपती पुरस्कार आहेत सर्व याचा मला अभिमान वाटतो. आज एका महान व्यक्तीचा सत्कार करायचं मला अवभाग्य लाभलं आहे त्यामुळे मी आयोजकाचा अत्यंत आभारी आहे. आशियाई कला पर्यटन संस्कृती साहित्य मानव सेवा परिषद घाटकोपर मुंबई यांनी आयोजित केलेल्या या संमेलनामध्ये आपण सर्वांशी इतिहास करताना मला खूप आनंद होत आहे. यामध्ये कला पर्यटन सांस्कृतिक साहित्यिक
व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव इथे आहे. खरं म्हणजे कला असो, संस्कृती असो, साहित्य असो किंवा मानव सेवा असो, या आपले जगणं समृद्ध बनवत असतात. प्रत्येकाचा जन्म होतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास हा चालतच असतो, परंतु त्यामध्ये कला असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल आणि मानव सेवा असेल तर खरोखर आपल्या जगण्याला एक अर्थ निर्माण होतो, अर्थपूर्ण असं जीवन आपलं निर्माण होतं. आणि म्हणूनच या सगळ्यांचा संगम करून आजच्या ह्या महोत्सवाचं आयोजन संयोजकांनी केलेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. आपणही जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करू. माणसाच्या मनातील उमललेल्या ज्या भावभावना असतात त्या कलेच्या रूपाने प्रगट होत असतात. जेव्हा ती लेखणीच्या रूपाने प्रगट होतात तेव्हा त्याला आपण साहित्य कला म्हणतो. जेव्हा ती मुद्रा आणि हस्तकला आणि पदन्यासाच्या रूपाने प्रगट होतात तेव्हा त्याला आपण नृत्य कला म्हणतो. जेव्हा ते मातीशी किंवा दगडाशी नाते सांगणारे असतात तेव्हा त्याला आपण मूर्तिकार, मूर्तिकला म्हणतो. अशा अनेक कला ज्या एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर आज इथे आपण पाहणार आहोत आणि त्यांचा गौरवही इथे होणार आहे, अशी कला असेल, संस्कृती असेल. आता आपला भारत देश आणि आपली भारतीय संस्कृती ही जगामध्ये उच्च संस्कृती समजली जाते, कारण आपल्या भारतीय संस्कृतीने या जगाला काय दिलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने या जगाला सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता ही सगळी जी तत्व आहेत, जी मानवतावादी तत्व आहेत, जी माणसाला देव बनवणारी, देवत्वाकडे घेऊन जाणारी तत्व आहेत, ही तत्व आपल्या भारताने, आपल्या भारतीय संस्कृतीने या जगाला दिलेली आहे. आणि म्हणूनच आपल्या भारताला जगत गुरु सुद्धा म्हटलं जातं. आणि थोड्या दिवसामध्ये कदाचित काही वर्षांमध्ये ते डिक्लेअर पण होईल की आपला भारत देश जगत गुरु झाला. परंतु जर आपण इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की आपल्या भारत देशामध्ये कोणा एका काळी सोन्याचा धूर निघत होता. आपल्या भारत देशामध्ये सुख, शांती, समृद्धी होती. आपल्या भारत देशामध्ये ऋतुकाल, निसर्ग हा प्रेमाने फुललेला होता आणि त्यामुळे धन धान्य, ऐश्वर, सुख, शांती, आनंद या सगळ्यांचा एकोपा आपल्या भारत देशामध्ये होता, श्रेष्ठाचार होता, आनंद होता. आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीला इतकी उच्च संस्कृती म्हटलं गेलं होतं, एवढी समृद्धी, सुखशांती आपल्या भारतीय संस्कृतीच्या रूपाने या जगाला आपण देण्यासाठी ही संस्कृती सगळ्या जगभर गाजली आणि सगळ्या जगभर त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. की अहिंसा हा धर्म असा एक धर्म आहे की जो हिंसापासून आपल्याला दूर घेऊन जातो. आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचार हा वाढलेला दिसतोय आणि यापासून जर आपल्याला सावध राहायचं असेल तर श्रेष्ठाचार असला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये सचोटी असला पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपण जे काही करतो म्हणजे साहित्य, कला, संस्कृती आणि मानव सेवा याच्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे अशी आपली भारतीय संस्कृती सांगते. आपली भारतीय संस्कृती सगळ्या जगामध्ये उच्च संस्कृती अशी समजली जाते आणि त्यासोबतच साहित्याचा मोठा ठेवा असा आपल्या भारतामध्ये आहे. मग विविध भाषेतील साहित्य आज आपल्यामध्ये उपलब्ध आहे आणि साहित्य काय करत असतं, साहित्य माणसाच्या मनातील संवेदनांना जाग करत असतं. आपण पाहतोय की आता थोडस साहित्य हरवत चाललेलं आहे की काय, की जे मूळ भाषेतलं आहे, बोली भाषेतलं आहे, जे मातृभाषेतलं आहे साहित्य कुठेतरी वेगळं पडत आहे असं चित्र आपल्याला दिसतंय. कारण जोपर्यंत साहित्य मुलं वाचत नाही, जोपर्यंत साहित्याचा आस्वाद त्यांना मिळत नाही, तोपर्यंत जगण्यातल्या ज्या संवेदना आहेत त्या त्यांना समजत नाही. फुलपाखरू हा केवळ आता त्यांना जंगलामध्ये दिसू शकतो, गार्डनमध्ये दिसू शकतो, परंतु फुलपाखरू समजून सांगताना एक चित्रच त्यांना पाहावं लागतं. आता वाघ आहे, सिंह आहे,
किंवा वन्य प्राणी आहेत किंवा हिची त्यांच्या मागची संवेदना आहे, आपुलकीची संवेदना आहे, प्रेमाची संवेदना आहे, राष्ट्रभक्तीची संवेदना आहे, समाजामध्ये असणारी होणाऱ्या क्रांतीच्या संवेदना आहेत. या संवेदना जागं करण्याचं कार्य खरं तर साहित्य करत असतं. साहित्य म्हणजे केवळ शब्द नाही तर पण शब्दांच्या पलीकडे जाऊन असलेला जो भाव आहे तो साहित्यामध्ये आहे. आणि साहित्य म्हणजे खऱ्या अर्थाने जगणं आहे. असंच कला, संस्कृती, साहित्य, पर्यटन आणि मानव सेवा. मानव सेवा म्हणजे एकतर माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, हे मोठी गरज आज निर्माण झालेली आहे. आता समाजामध्ये आपण अनेक गोष्टी पाहतो, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष ची असमानता आपण पाहतो, मुलीला गर्भामध्येच असताना मारून टाकलं जातं हे पण एक भीषण सत्य आज आपल्या समोर आलेलं आपण पाहतोय. आणि ही जी चिमुकली आहे जी आईच्या गर्भात आहे, आईच्या पोटात आहे, ही जन्माला येण्यापूर्वी संपवली जाते. खरं म्हणजे एक विदार पण एक भयान असं सत्य आज आपल्या समोर आहे. आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का? जो उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झालाच नाही तर माणूस निर्माण होईल का? जिथे आई आहे तिथेच प्रेम आहे, माया आहे, ममता आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि आई आहे म्हणूनच वात्सल्य आहे. आणि आईच नसेल तर माणूस पण तरी टिकेल का? म्हणजे जिथे आई नाही तिथे उद्याचा येणारा नवीन माणूस निर्माण होऊ शकत नाही आणि माणूस ती सुद्धा जिवंत राहू शकत नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही, ज्या जगामध्ये माणूसकीच नाही, तर हे जग तरी जिवंत राहू शकेल का? तर हे जग सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. म्हणून हा जो विचार आहे हा केवळ मुलीला वाचवण्याचा विचार नाहीये तर जगाला वाचवण्याचा विचार आहे. म्हणूनच या चळवळीमध्ये सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. या चळवळीमध्ये सगळ्यांनी स्वतःचा सहभाग नोंदवण्याची आवश्यकता आहे. जर मुलगी जन्माला आली नाही तर आज आपण पाहतो की आज किती मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुलगी आज गर्भातही सुरक्षित नाही आणि मुलगी आज समाजामध्ये सुद्धा चार भिंतीमध्ये सुद्धा आज सुरक्षित नाही. म्हणून इतके मोठे सुरक्षितेचे प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झालेले दिसत आहेत. आणि म्हणूनच मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची आज आवश्यकता आहे. ही जी गर्भातली मुलगी आहे ती आपल्या आईशी बोलते आणि आपल्या आईला म्हणते, ही आई तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी. आई तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री मी ऐकलं आहे. तुम्ही सगळेजण बोलत होतात ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, आणि इंग्लिशचे नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई चुरगळून टाकतील ग, आणि जन्माला येण्यापूर्वीच मला मारून टाकतील ग, आणि माझा जो जीव आहे तो उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील झडप घालतील, तोंडाला पकडतील आणि गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीराची झालेली ही विटंबना आई तुला सहन होईल? माझ्या शरीराचं जे चोंगा बिंदा झाला आई तू हे पाहू शकशील? नाही आई, नाही तू हे पाहू शकणार नाही ग आई. असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही दोष देणार नाही आई, मी कुठलाही हट्ट करणार नाही ग आई. मला जन्माला येऊ दे, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीचा मातृशक्तीचा आविष्कार माझ्याकडे असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची कर्तबगारी करण्याची क्षमता माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला,
देश घडवायचा आहे मला अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलीला नको ही भावना बाळगण्यापेक्षा मुलीच्या जन्माचं स्वागत आपल्याला करता आलं पाहिजे. नुकतीच आपण दीपावली साजरी केली आणि दीपावली आपण कशी साजरी करतो की जेव्हा आपण दीप यांच्या ओळी आपल्या अंगणामध्ये लावतो, आपल्या देवघरामध्ये लावतो, आपल्या घरामध्ये राखतो, तेव्हा हा दीपावली हा सण साजरा आपण करतो. पण या दिवाळीच्या सणाला जर पणतीच रुसली आणि म्हणाली की मी पेटणारच नाही तर दिवाळीचा सण साजरा होईल का? तर होऊ शकत नाही. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार, म्हणाली मी नाही पेटणार. आधी या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार. आधी या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? दीपावलीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? भाऊ बहिणीचा हा स्नेह आनंदाचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. ठेवा हा अमृताचा जपून ठेवूया. एक पणती स्त्रीत्वाची जागृती ठेवूया. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार. आधी या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. जरी ती असली इंजिनियर डॉक्टर, जरी ती असली इंजिनियर डॉक्टर, अशिक्षित किंवा शास्त्रज्ञ, घरामध्ये ती मात्र आईच असते, घरामध्ये ती मात्र आईच असते. एक घास शिवचा एक घास सौचा करून भरवीत असते, मांडीचा झोका करून अंगाई गीत गाते. घोडा घोडा खेळताना घोडाही होत्या, घोडाही होते. किती केल्या खोड्या किती केली दांडगाई, किती केल्या खोड्या किती केली दांडगाई. किती छळलं तिला तरी बाळ माझं सोडवलं म्हणून खुशीत घेत असते. वाचवल्याचे मंदिर घराचा देवारा, वाचवल्याचे मंदिर घराचा देवारा. देवाऱ्यात आई रूपाने ईश्वर प्रगटला. लेकराला असते आईचे वरदान, लेकराला असते आईचे वरदान. जीवनाला म्हणूनच त्याच्या प्रकाशाचे दार. नसेल आई तर अंधार दाटतो, नसेल आई तर अंधार दाटतो. असला सूर्य तरी प्रकाश हरवतो, असला सूर्य तरी प्रकाश हरवतो. म्हणूनच एक पणती प्रज्वलित करा, म्हणूनच एक पणती प्रज्वलित करा. स्त्री जन्माचे स्वागत मनापासून करा, स्त्री जन्माचे स्वागत मनापासून करा. असं स्त्री जन्माचे स्वागत करण्याची आज वेळ योग्य ठेपलेली आहे. आपण दिवाळी निमित्त किंवा कुठल्याही सणावाराला किंवा आपल्या भारतीय सणांमध्ये आपण दीप प्रज्वलित केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम करत नाही. खरं तर कुठलाही दीप म्हणजे काय असतो तर दीप हा एक अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा एक प्रतीक असतो. तमसो मा ज्योतिर्गमय त्याला म्हटलं जातं. तसे अनेक दीप आहेत जे स्थूल आहेत, जे डोळ्याने दिसतात, पण डोळ्यांनी न दिसणारा सुद्धा एक दीप आहे आणि त्याला आत्मदीप असं म्हटलं जातं, त्याला आत्मदीप असं म्हटलं जातं. आणि ही आत्मदीप याचं विशेषता काय आहे की अनेक शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे की माणूस हा केवळ ह्युमन बीइंग आहे. ह्युमन बीइंग म्हणजे ह्युमस अधिक बीइंग, म्हणजे शरीर अधिक चैतन्य शक्ती. आणि शरीर अधिक चैतन्य शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती आहे म्हणून शरीर नावाचं वस्त्र तो परिधान करून आपल्या या सृष्टी रंग मंचावर आपली भूमिका अदा करत असतो असं अनेक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मी म्हणजे कोण? तर मी म्हणजे प्राण ऊर्जा आहे, चैतन्य शक्ती आहे. आणि हे शरीर म्हणजे काय आहे? वस्त्र आहे. आणि प्रत्येक जन्मामध्ये मी हे शरीर रूपी वस्त्र हे बदलत असतो, चेंज करत असतो. मग ते शरीर रूपी वस्त्र स्त्रीचं असो किंवा पुरुषाचं असो, या दोघांमध्ये काय आहे? समानता आहे. तर म्हणून स्त्री पुरुष समानता
आवश्यकता आज येऊन ठेपलेली आहे. कारण स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्नही आज ऐरणीवर आलेला आपल्याला दिसत आहे. गेल्या 34 वर्षापासून मी सेफ गर्ल चाइल्ड, बेटी बचाओ, स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीमध्ये काम करत आहे आणि त्यातून आलेल्या अनुभवावर 11 कलमी कार्यक्रम बनवला. तो सगळ्या देशामध्ये आपण राबवत आहोत आणि तो अनुभव गाठीशी असताना मला शेवटी एवढं सांगायचं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये विवाह होत असतात आणि विवाहामध्ये आपण 7 फेरे घेतो. ते 7 फेरे काय असतात तर पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात की सुखामध्ये दुःखामध्ये आणि अडचणीमध्ये आम्ही एकमेकांच्या सोबत राहू आणि एकमेकांच्या सोबत राहून मग आपण निर्णय घेऊ. मग तो कौटुंबिक असेल किंवा आपला वैयक्तिक असेल या दृष्टीने आपण निर्णय घेण्यासाठी वचनांचं पालन करू. तर त्या 7 वचनांसोबत या तर आपल्याला आणखीन एक वचन घ्यायचं आहे आणि ते म्हणजे विवाह सोहळ्यामध्येच वचन घ्यायचं आहे. 7 फेऱ्यांसोबत 7 वचनं घेतली जातात. हा एक 8वा फेरा घ्यायचा आहे आणि 8वं वचन घ्यायचं आहे आणि ते म्हणजे लेखा एवढीच लेखही भारी, लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी, लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा 8वा फेरा हा विवाह सोहळ्यामध्येच समजा घेतला गेला तर त्यामुळे विवाहाच्या वेळीच ही एक संकल्प, ही एक शपथ घेतली जाते जेणेकरून मग भविष्य काळामध्ये त्याचं पालन काटेकोरपणे करण्याची प्रेरणा याच्यातून आपल्याला मिळत असते. म्हणून विवाह सोहळ्यामध्ये 8वा फेरा घ्यावा अशी कल्पना आपण 2002 साली मांडली आणि त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की सगळ्या भारतभर आजपर्यंत 21,000 पेक्षा जास्त जोडप्यांनी हा 8वा फेरा स्त्री जन्माचा स्वागताचा घेतला गेला आणि ही एक पॉझिटिव्ह घटना म्हणायला लागेल की या समाजामध्ये होणाऱ्या असलेल्या पॉझिटिव्हकडे, सकारात्मककडे आपण एक पाऊल टाकत आहोत. आणि तशाच प्रकारचा शपथ, तशाच प्रकारची स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाव याविषयीची आपली धारणा आणि याविषयी आपण आपला एक विचार, आपला संकल्प आपण सर्वांनी आपल्या आपल्या परिवारामध्ये घ्यावा अशी विनंती या निमित्ताने मी करते. आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे छोटे खाणी 1-2-3 मिनिटाची आपण प्रतिज्ञा इथे या निमित्ताने करूया. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, तिला शिकवेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचंय आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचंय. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. आपले प्रमुख अतिथी आणि ज्याने आपल्या कर्तृत्वातून नवा अधिकारी घडवला, सतरक्षणाय कलनिग्रणाय हे ब्रीदवाक्य ज्याने फक्त अंगीकारलंच नाही तर जगले, ज्याने विविध प्रकारच्या संस्थेवर जे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि एकता काय असते किंवा एकीचं बळ काय असतं हे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं, असे सन्माननीय गोरे सरांना विनंती करतो.
की आपण या ठिकाणी थोडक्यात अभिव्यक्त व्हावं. सन्माननीय गोरे सर. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना मला नमस्कार. सभा मंचकावर उपस्थित राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित महान समाजसेविका डॉक्टर सुधाजी कंकालिया, ठाण्याच्या समाजसेविका रागिणीताई चवरे, शिस्तीचे भोक्ते मेजर जाधव, कीर्तनकार जगन्नाथ महाराज मस्के, तरुण कर्तव्यगार डॉक्टर पाटील, डॉक्टर बी एन खरा आणि इतर सर्व मान्यवर कार्यकर्ते जे या संस्थेशी जुळलेले आहेत. मित्रांनो, मी साहित्यिक नाही, कला पर्यटक जरूर आहे, पण पोलीस खात्यामध्ये नोकरी करून टू डू अँड डाय डोंट आस्क व्हाय. असे शिस्तीचे धडे आम्हाला आमच्या जीवनात घडवल्या गेल्यामुळे माझ्यामध्ये थोडस कटुता आलेली आहे. मी कटू बोलतो, प्रखर बोलतो, पण सत्य बोलतो, फट बोलत नाही. देवाची शपथ जे सांगेल ते खरं सांगेल, सत्य सांगेल. मित्रांनो, मला राष्ट्रपतीचे सर्व पोलीस पुरस्कार प्राप्त आहे. गुणवत्ता सेवा, उल्लेखनीय सेवा आणि एअरपोर्टला हाक लागली होती त्यावेळेस ब्रेव्हरीसाठी, तेही एक गुणवत्ता तर मला शौर्याचं पदक दिलेलं आहे सरकारने. शिवाय महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट पोलीस तपास अधिकारी 1986 चा किताब मला आहे. डॉक्टर सुधाताईच्या भाषणाने मी फार प्रेरित झालो होतो. सुधाताई, आपण जे बोलला ते मला माझ्या दिवंगत मातोश्रीने 1948 पासून 55 पर्यंत शिकवलं. काळाची गरज आहे म्हणून सुधाबाई सारख्या समाजसेविका निर्माण होत आहे. का होऊ नये, कड आपल्याकडं मानव संपत चालला आहे. क्या लाया था साथ में, क्या साथ लेके जाएगा, हे मानव तू खाली हाथ आया था, खाली हाथ जाएगा, पीछे रह जाएगी तेरे कर्म. अच्छे या बुरे, अच्छे कर्म करेगा सदगति मिलेगी, बुरे कर्म करेगा उसका हिसाब यहीं दे के फिर ऊपर जाना होगा. इसीलिए साईं ने कहा था, कर्म हरा तो हो गया.